तुम्ही बघू शकता भेंडीची भाजी किती छान झाली आहे। भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी काय करावे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। चला तर मग बघूयात भेंडीची भाजी कशी बनवायची। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। हाय एवरीवन, तुम्ही पाहत आहात सुग्रन हाऊस वाईफ, उत्तम चव अस्सल पारंपरिक पदार्थ। नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी सुग्रन हाऊस वाईफ चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। भेंडीची भाजी बनवण्यासाठी कढाई गरम करून त्यात 2 चमचे तेल घालूयात। तेल गरम झाले की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, थोडेसे हिंग, 1/2 चमचा हळद आणि बारीक कट केलेला लसूण घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लसूण छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे। लसूण छान लालसर झाला आहे त्यात आता आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यात आता बारीक कट केलेली भेंडी घालूया आणि मिक्स करून घेऊयात। यात आता चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊया। भेंडीवरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही, भेंडी झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। भेंडीवर जर झाकण ठेवले तर भेंडी चिकट चिकट बनते, त्यासाठी भेंडीची भाजी बनवताना नेहमी झाकण न ठेवताच बनवायची। तुम्ही बघू शकता भेंडी किती छान मोकळी सुटसुटीत झाली आहे। आता भेंडी शिजत आली आहे त्यात आता आपण शेंगदाण्याचे कूट घालूयात। शेंगदाण्याचे कूट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातले तरी सुद्धा भेंडी छान लागते। तयार झाली अगदी साधी सोपी झटपट अशी भेंडीची भाजी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। भेंडीची भाजी झाली आहे, आता आपण सर्विंग बाउल मध्ये भेंडीची भाजी काढून घेऊयात। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसाठी सुग्रन हाऊस वाईफ चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा।